गोपीनाथ मुंडे यांची हत्या ईव्हीएम घोटाळा माहीत असल्यामुळे झाल्याचा सायबर एक्सपर्टचा दावा केल्यानंतर एकच खळबळ उडाली. 2014 लोकसभा निवडणुका पारदर्शक नव्हत्या असाही दावा या तज्ज्ञांनी केला. त्यावर महाराष्ट्रातील नेते मंडळींच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आमदार अमित देशमुख यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे, याची चौकशी करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केले. सीबीआय आणि सीआयडी यांच्याकडून चौकशी न होता निवृत्ती न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पाहुयात त्यांच्यासोबत केलेली ही विशेष बातचीत. गोपीनाथ मुंडे यांची हत्या काय झालं हे अद्याप उघडलेलं नसलं तरी ईव्हीएम जो घोटाळा झाला त्या ईव्हीएम घोटाळा जो काँग्रेसने वारंवार हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी आंदोलनही करण्यात आली, मात्र तो पूर्णपणे काँग्रेस समोर आणू शकलं नसलं तरी ज्या सायबर एक्सपर्टनं विदेशातल्या आता जो दावा केला आहे की ईव्हीएमची सर्व गडबडी गोपीनाथ मुंडे यांना माहिती असल्यामुळे त्यांच्यामुळे त्याची हत्या झाल्याचा आरोप आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांना सांगितलेला आहे. काय सांगाल, काँग्रेसनं सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन सुद्धा ईव्हीएम बद्दल केलेलं आहे, अशा पद्धतीचा दावा काय वाटतं नेमकं? मला असं वाटतं ज्यांनी हा दावा केला आहे तो गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आणि ईव्हीएम बाबत साशंकता ही नेहमीच अनेक घटकातून समोर आलेली आहे. म्हणजे राजकीय पक्षांनी किंवा राजकीय पक्षातल्या नेत्यांनीच ही बाब समोर आणली असं नव्हे, तर सामान्य मतदारांनी सुद्धा आम्ही मतदान एकाला केलं आणि मतदान दुसरीकडे गेलं अशा अनेक तक्रारी त्यांनी नोंदवलेल्या आहेत, चौकशा चालू आहेत. मला असं वाटतं की ही जी काही बाब त्यांनी उघडकीस आणली आहे ही धक्कादायक आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्या संदर्भामध्ये सुद्धा जे काही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मला असं वाटतं की याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्याची चौकशी ही एखाद्या निवृत्त न्यायाधीशाकडनं करण्याची आवश्यकता आहे, कारण आता सीबीआय आणि सीआयडी यांच्यावर किती विश्वास ठेवायचा याच्यावरही मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्या खोलामध्ये गेलं पाहिजे आणि सरकारने याची काय सत्यता आहे हे तपासून लोकांसमोर आणली पाहिजे. ईव्हीएमबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत्या, आता हा नवीन दावा, एकूण जे आता नवीन येणाऱ्या नियोगातलेल्या ज्या निवडणुका आहेत यामध्ये काय बदल झाले असे हवे असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन टॅम्परिंग ही नाकारता येत नाही. निवडणूक आयोगाचं काम ते चांगलं करतायत त्याच्याबद्दल मी टिप्पणी करणार नाही, पण काही तक्रारीसुद्धा अनेक वेळा आपल्या समोर आलेल्या आहेत, त्यामुळं ईव्हीएम मशीन ही काही फुल प्रूफ आहे असं कोणी दावा करण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये सुद्धा अजूनही बॅलेट पेपरवर त्यांच्या निवडणुका होतात, तेव्हा मी इथं जर अशी शंका आहे तर भारतानं सुद्धा बॅलेट पेपरकडे वळायला हवं. आणि आता अनेक राजकीय पक्षांनी ही मागणी केलेली आहे, त्यामुळे या मागणीचा आदर केला पाहिजे. ईव्हीएम ज्यांनी बनवलं त्यामधील हे एक्सपर्ट असल्याचं बोललं जाते आणि त्यामुळे याला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. 100%. आज त्याला एक पार्श्वभूमी आहे, त्यांनी याच्यामध्ये काम केलं आहे आणि त्याचा दावा जो आहे त्याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे, नाहीतर लोकशाहीवरचा जो विश्वास आहे तो ओढत राहील. एकूणच आमदार अमित देशमुख माझ्यासोबत होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लोकशाहीवरचा जो विश्वास आहे तो जर टिकवायचा असेल तर ईव्हीएमबद्दलचा हा जो गोप्यस्फोट या व्यक्तीनं केलेला आहे त्याची योग्य पद्धतीनं चौकशी आणि तपासणी झाली पाहिजे. विष्णू बुर्गे, MK News, लातूर.